खरी वो मोबाइल वो बसते सगळा घरान पसार अटकते मोबाइल वो बसते तो तुम्ही का करता महाराणी सारखी जाऊन लोकांच्या पायरी वो बसता कोणती मी न सांगू तो सांगून सांगाल काय सुनस्तच घराने सांगाल ना ती ना ते मग कोण सांगते तू अखरी मोबाइल वसते घरांचा एक काम करायला बघा नी मग तुम्ही का करता मी सगळा काम करते ना दिवस रात काम करून सवून अशी बारीक झाले मी तरी पम्याला सांगतो तो इला मरू नको मग करायची होती दुसरी अजारी कोसळलेली मी कोसळलेली ना तुम्ही नको जीव केले आला कामावून दमून यांचा कज्जा हा तुला खरा सिंग मला माणसांनी दोनदा मारावा पण लगीन नाही करावा अरे पम्या या 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 नमस्कार शे नमस्कार काय काम होतं आज माझा वाढदिवस होता म्हणून तुम्हाला बोलवलं मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 थँक्स मी असं ठरवलं होतं का वाढदिवसाला तुम्हाला काही पार्टीला थोडेसे पैसे द्याव धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सगळ्यांनी धन्यवाद सर धन्यवाद अरे पम्या आज बरं झालं शेटनी दोन तास आधी सुट्टी केली अरे कणाचा बरा नुसता डोक्याला ताप झाला ताप कलर कलर अरे सांगू बघ जवळ कंपनी मी असतो ना मला जाम बरा वाटते ना घरा गेलो ना डोक्याला नुसता ताप काही पण नको बोलू तुझं तर लगीन झालंय घरा लवकर गेल्यावर बायकोशी गुलू गुलू बोलायला मजा येत मला तर वाटतं लगीन झाल्यांचीच खरी मजा लगीन करून बा लगीन करून तुला खरं सांगू माणसाने ना दोनदा मारावा पण लगीन नाही करावा कलर कला अरे आपल्याला लग्नाच्या आधी लगीन करायचे आहे ते हाऊस लगीन झाले आपण म्हणता माऊस oh, no. माऊस समजलो नाही उंदीर उंदीर काही पण नको बोलू मी तर ऐकलंय लोक सांगतात का लगीन झाल्यावर नवरा बायकोच्या ताटाखालचं मांजर बनत अरे मांजर नाही उंदीरच बनते खोटी बोलतात ती लोक अरे मांजर ती बनते मग ती म्याव ना आपण उंदीर तिचे पंज्याचे खालचा समजला ना हा चले तुला नाही काही समजायचा सावकाच बसा आया पाय एक पोतो पोपतान अरे कंपनी वाला काही समजा ना गाऱ्या जरा बारक्या बनवायचे ना बुट्ट्या अरे यांना तर लोक म्हणजे ग जिरा वाटली का सगळी रम्या असं चालू बघ पार्सल कुठं मला हो पकडून ठेव
कोणी आता मारले गरम पानी पाहिजे का तुला? आता देतो तुला गरम पानी, मी तुझं कामच करतो. मला ऑर्डर देतो का? आत्ता समजल तुला मला ऑर्डर द्यायचं काम? कामच करता समजा. कमरा गरम होते. चल अंगड म्हणजे आता तावेल काय ठेवले तर यो तावेलायचं. वाय आज का होता माहित का? आमचे बॉसचा वाढदिवस म्हणून त्याही आम्हाला लवकर सोडला. पार्टीला पैसे बिझी आहे. आई मी पहिले अंग होतो. हा मी बसते. जा जा जा. ठंडे ठंडे पाणी मे नहाना चाहिए. आज पार्टी करेंगे. जेली वाटतं अंगोलीला. ठंडे ठंडे पानी में नहाना चाहिए. आज पार्टी करायची. काही काम आता बरोबर हिचं काम निघल. टबक भरले बारीक असताना. टबक भरलेले पाणी पवारा कवडी मजा यावायची. हा मी जाम टबकांमधून नांग दवाच. आज बारीक पाणी मजा लुटावी. आहे कोण बघायला आहे? चाहिये ठंडे ठंडे पाणी. तुम्ही बसून कर आल्या. तुम्हाला माहित नाही आज येलताना उलट्या येणार. जा जरा नाक्यावर जा ना. त्यांच्यासाठी जेवायला काहीतरी आण. हे बघा, 1 किलो मटन, 1 किलो चिकन, 1 किलो पापले. ना हा चिंबोरा इसरू नका. माझ्या भावासना जाम आवडतात ना. म्हणा जेवाला भाऊस येणार का राक्षस येणार? माझ्या भावासना काही बोलू नका. तुम्हाला जावायचं तर जा, नाही तर नका जाऊ. जाता होते बळी करते. हा चाललो जे. भाऊस येणार कोण? मी नाही ऐकलं आता. भाऊस येणार. चिंबोरे खायला येणार ना. पापलेट खायला येणार. मटण खायला येणार. माव प्लॅन बेतला था. माझ्या पोऱ्या वे केला. लासलं माझ्या पोऱ्याला येणी. येऊ दे. मी पिन फुल तयारी न. कशी पुली आणली. एक एकाला नाचवला ना. माझा ना गंगी सांगणार नाही. नेपाळला फिरायला जेल तो तनशा मुलायम चादर आणल्यान. त्याच टक्तावाज भाऊस येणार शेवटी. नेपाळची चादरी आणल्यान का? आता कुठली लोकते म्हणजे त्याला नाचव तिला. ते जेवायला येणार ना. मटणा खायला येणार ना. मी चपला अख्खा जेवूनच पळायला लावते. येऊ दे आता मी फिन वाटच बघते. Thank you.
बोलील क्या अरे आता आपण ताईंच्या गावात पोहोचलो र आता आपली मज्जात मज्जा ताईंनी मस्त जेवायला बी भारी बनवणार चिकन मटन चिंबोऱ्या बोद्या वाव बी आणणार फिट जाऊ सकाळपासून र मी काही नाश्ता बी नाही केला हो तुनी का नाश्ता कर मी चहा बी नाही पिला दोन टाइम हा गुंबी घेतला ना आता शी दलिद्र्या चल भाऊजीला आता फीट खर्च देव तू ब्रीजर पिशील ग मम्मी रेडबुल पिन भाऊजी नमस्कार 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 करे काय चालत चालल्या हो भाऊजी ताईनी जेवायला वरले ना भूक लागली भजन म्हणून चालत चालल्या बसा बसा भाऊजी बस धरून ठेवा हो भाऊजी तुमचा भाऊजी पारला नाही भजन पाकिट ग बघताव नवा ना तू गुण येताव नितीन तू गुण येताव अरे अजून का करता काही नाही काही नाही या थंडा बी ना प्या या मी थंड आणतो सोप्यावर नको बाबा खुर्ची मच्छी बनवले थांबा जेवून जा आता नको ए चाललं थांबत नाही जेवायला ये मागे जाम आग लागले आपली घराच्या मागे जाम आग लागले अरे घराच्या मागे लागले ना तुम्ही जेवून जा मस्त गरमागरम बनवले नको बाय आग नुसती वाढत चालले अरे ऐक माझा चिंबोरे बनवले मस्त नाही बाय आग जाम वाढत चालली
तुला हा मस्त पैकी मटण बनवला था जेवायला थांबलं नाही फुकट सगळा मटण फुकट गेला बोल चादर टेकले ना जाम नरम बघ मस्त वाटते बसून बघ पवरा ठंडा वाटते येई बस खरंच सांगता मन मस्त करे आपण नेपाळ चाललेली ना तीच आहे महाराणी गेली असेल गाव भरिंडाला न गावन जाऊन काय सांगल सुन नसत नखर सांगल ना सुन नसत गारण सांगल माझी सुनस अशी ना माझी सुनस तशी मोठी महाराणी आली अशी मेलेली बरी पुरी तू खूप दुःखी दिसतेस हो महाराज जाम दुःख मना कसलं दुःख आहे सांग मला सांगतो महाराज तुम्हाला सगळा अंधिकारांत चला जरा चहा पाणी घ्या चला महाराज ठीक आहे जशी तुझी इच्छा हरिओ हरिओ कसला त्रास आहे तुला माझ्या सासूच सासूच हो महाराज जाम त्रास देत मना अख्खा दिवस काम कर करायला लावते सांगू तुम्हाला असं वाटत ना ती मेली तर बरी होती अच्छा म्हणजे तुला सासू नको आहे हा महाराज जाम त्रास देते बाई मना महाराज मी कस सांगतो तुम्ही असा काहीतरी करा ना की ती लवकर कशी मला द्या सांगा अच्छा मेली पाहिजे पण ठार मेली पाहिजे की खल्लास मेली पाहिजे